म्हणजे आम्ही शिवसेना सोडले का, आम्ही दुसरा पक्ष स्थापन केलाय का, आम्ही दुसऱ्या पक्षात गेलोय का? इतर मंडळी त्यावेळेला शिवसेनेच्या बाहेर पडले तेव्हा ते पक्षात गेले दुसऱ्या. मग नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, गणेश नायक असतील, ही सगळी दिग्गज मंडळी ही दुसऱ्या पक्षामध्ये गेली. आम्ही 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 12 खासदार. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचं, वाढवण्याचं, त्यांचं हिंदुत्व पुढे नेण्याचं आम्ही सगळे मंडळी काम करतोय. म्हणून आम्ही गद्दार होऊ शकत नाही. मगाशी थोडे बोलले, आता जी काय शिल्लक शिवसेना आहे, आता सामंत साहेबांनी मला सांगितलं, आमचे महिला आघाडीचे प्रवक्ते आहे, ती बोलले आता शिल्लक शिवसेना आहे त्यांनी त्यांचं बघावं. बाळासाहेबांची खरी शिवसेना जी 19 जून 1966 रोजी लावलेलं एक रोपटं होतं शिवाजी पार्कला, त्याचा मोठा वटवृक्ष झाला आणि तो वटवृक्ष आता परत सुकायला लागला की काय, असं ज्यावेळेला आम्हाला सगळ्यांना वाटलं त्यावेळेला आम्ही हा उठाव केला. 5-5 वेळेला आम्ही सांगितलं उद्धव साहेबांना की तुम्ही काही करा, पण या काँग्रेस राज्यामध्ये ती साथ सोडा, आपण बीजेपीच्या बरोबर जाऊ, मग तुम्ही मुख्यमंत्री व्हा परत, नाही आम्ही काय करा. पण या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून आपण जाऊया आपल्या मुख्य याकडे प्रवाहाकडं, पण नाही गेले. मग आम्ही काय करणार? मागे त्यांनी सांगितलं हे कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं म्हणून तुम्ही त्यावेळेला मुख्यमंत्री झाला, पर्यटन मंत्री झाला, हे आम्हाला माहिती आहे. काय तुमचा त्याग होता, काय तुमचं योगदान होतं आदित्य ठाकरेंचं, तुम्ही विचारायला पाहिजे होता. तुम्ही कोणी विचारू शकले नाही आहे. उद्या जर कोणावर प्रसंग आला तुम्ही जाणार आहे तिथं मातोश्रीवरती, लावा फोन तुम्ही आणि विचारा की बाबा आमच्या अडचे अडचण आणि येतो, तोच फोन तुमच्या आमदाराला लावा, बघा तो तुमच्याकडे येतो का नाही, तुम्हाला मदत करतो का नाही. 3 दिवस तर कसं फुरून ओरडत होते, खोके ओके भोके, 50 खोके एकदम ओके. आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर दिलं तसं ते गर्भगळीत झाले. आम्ही काय सांगितलं नेमकं, लवासाचे खोके 12 मती ओके, अनिल देशमुखचे खोके 12 मती ओके, अनिल परमांचे खोके मातोश्री ओके, बेटचे खोके मातोश्री ओके. काय आम्ही चूक केलं आणि याच्यात जर काय खोट पडलं, आज तुम्हाला सांगतो आम्ही राजीनामा देऊन टाकू, हेही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आमचा राग करायचा नाही, आम्ही तुम्हाला पाय लावणार नाही. चुकून जर पाय लागला तर आम्ही नमस्कार करू तुम्हाला, पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर बाकी आम्ही सोडणार नाही. कोणी का तुम्हाला आज सांगतो घटना मिळाली, आपण जे तक्रार केलेली आहे ती आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष हे चालणार नाही. परत दुसरी निवडणूक 24 आपण जिंकू आणि पुन्हा पक्ष हे तुम्हाला सांगतो. शिंदे साहेबांची स्वतःची शिवसेना नाहीये, लक्षात ठेवा. चुकीचं कोणी बोलायचं नाहीये. शिंदे साहेबांनी उठाव केला आम्हाला सगळ्यांना घेऊन, ती बाळासाहेबांची शिवसेना आपल्याला उंचीवरती परत न्यायची आहे, त्याकरता आम्ही केलेलं काम आहे. ते बोलतात आम्ही मूळचे शिवसैनिक, दाखवतो तुम्हाला 7 तारखेला धनुष्यबाण निशाणीची तारीख आहे, ती पण आम्ही घेतोय, तेही तुम्हाला सांगतो.